नमस्कार मित्रांनो, शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत आजच म्हणजे दिनांक 18 सप्टेंबर 2020 रोजी शासनाने नवीन निर्णय जाहीर केला आहे। या शासन निर्णयाची पार्श्वभूमी, अर्थ काय निघतो आणि परिणाम काय होणार या अनुषंगाने या निर्णयाचं सखोल विश्लेषण आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। शैक्षणिक घडामोडी आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या सखोल विश्लेषणासाठी स्कूल कंपनीने या चॅनलला सबस्क्राइब करा। पार्श्वभूमी जाणून घेऊया। शासनाने दिनांक 11 जून 2010 रोजी एक शासन निर्णय जाहीर केला होता। सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार इयत्ता 1 मधील प्रवेशासाठीची वयोमर्यादा 6 वर्ष निश्चित केलेली होती। तथापि 5 वर्ष पूर्ण झालेले बालक सुद्धा इयत्ता 1 साठी प्रवेशासाठी पात्र राहील असे आदेशात नमूद केले होते। आता राज्यात अनेक राज्यमंडळाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळा CBSE, ICSE, IB अशा अनेक प्रकारच्या शाळा आहेत। सदर सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रवेशाच्या वेळेस इयत्ता 1 साठी वेगवेगळी वयोमर्यादा वेगवेगळ्या दिनांकात ग्राह्य धरून प्रवेश दिले जात होते। तसेच पूर्व प्राथमिक वर्गातील प्रवेशासाठी तर निश्चित अशी वयाची अटच अस्तित्वात नव्हती। आता यावर उपाय काय केले? यावर उपाय करताना शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती आणि सदर समितीने जे शिफारशी केल्या त्यानुसार पुन्हा एक शासन निर्णय जाहीर झाला 21-1-2015 रोजी आणि त्यात 23-1-2015 नवे शुद्धी पत्रक काढण्यात आलं आणि त्यानुसार 31 जुलै हा मानव दिनांक गृहीत धरण्यास सांगण्यात आले आणि त्यानुसार बालकाचे किमान वय पूर्व प्राथमिकसाठी प्रवेश घेण्यासाठी 3 वर्ष पूर्ण पाहिजे तर 1 वर्ष पूर्ण पाहिजे असे आदेश निर्गमित करण्यात आले होते। पण त्यावेळेस मानव दिनांक 31 जुलै सांगण्यात आला होता। पुन्हा शासन निर्णय काढण्यात आला 25-1-2017 रोजी आणि त्यामध्ये शाळा प्रवेशासाठी 30 सप्टेंबर हा मानव दिनांक घोषित करण्यात आला आणि पुन्हा एक शुद्धीपत्रक काढलं 25-7-2019 रोजी आणि त्यामध्ये बालकांच्या किमान वयामध्ये जास्तीत जास्त 15 दिवसाची शिथिलता देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले होते। म्हणजेच 30 सप्टेंबर नंतरही 15 दिवस आणखीन त्यामध्ये सूट देण्यात आलेली होती। आता नवीन शासन निर्णयाच्या पाठीमागचं कारण काय? तर शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य यांनी 18-2-2020 रोजी एक पत्र पाठवून या किमान वयामध्ये शिथिलता आणण्याचा प्रस्ताव सादर केला होता। त्याचप्रमाणे अनेक शिक्षक संघटना, शिक्षक, पालक यांचंही असं म्हणणं होतं की सप्टेंबर 30 आणि 15 दिवस आणखी मिळाल्यानंतरही त्यानंतर 1 दिवस जरी बालकाचा जन्म झालेला असला तरी त्याचं वर्ष हे फुकट जात होतं, त्यानुसार अनेकांनी या वयामध्ये पुन्हा शिथिलता आणावी अशी मागणी केलेली होती। नवीन शासन निर्णयान्वये पूर्व प्राथमिक व इयत्ता 1 मधील शाळा प्रवेशासाठी किमान वय निश्चित करण्यात आलेले आहे आणि ते कशा प्रकारे जे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे। प्लेग्रुप नर्सरीसाठी किमान वय ठरवण्यात आलेलं आहे 3 वर्ष किंवा जास्त आणि या वयाबाबत मानव दिनांक ठरवण्यात आलेला आहे आता 31 डिसेंबर। हो मित्रांनो, 31 डिसेंबर हा आता मानव दिनांक राहणार आहे आणि याची अंमलबजावणी वर्ष असणार आहे 2021-22। त्याचप्रमाणे इयत्ता 1 साठी किमान वय असणार आहे 6 वर्ष किंवा अधिक आणि याबाबत मानव दिनांक ठरवलेला आहे 31 डिसेंबर। याची अंमलबजावणी होणार आहे 2021-22 पासून आणि सदरचा जो आदेश आहे तो राज्यातील सर्व प्रकारच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागू राहील। याचाच अर्थ असा होतो की आता 2.5 वर्षाच्या बालकास प्लेग्रुप वा नर्सरी तर 5.5 वर्ष वयाच्या बालकास इयत्ता 1 प्रवेश मिळणार आहे। याचाच अर्थ असा होतो की सन 2021-22 शैक्षणिक सत्रामध्ये एखाद्या मुलाला जर प्रवेश द्यायचा असेल तर त्याचा जन्म 31-12-2015 किंवा अगोदर झालेला असला पाहिजे। काय साध्य झालं आहे या शासन निर्णयाने? नर्सरी व 1ला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वयामध्ये शिथिलता आणत राज्य सरकारने मुलांना व पालकांना दिलासा दिला आहे। सप्टेंबर नंतर जन्म होणाऱ्या बालकांना प्रवेशासाठी वर्षभराची आता वाट पाहावी लागणार नाही आणि त्यामुळे अनेक पालकांना दिलासा मिळालेला आहे। स्टुडंट पोर्टलवर चेक केले असता
नवीन शासन निर्णयानुसार बालकांची माहिती त्यामध्ये ऍक्सेप्ट केले जात नाही असे दिसते. लवकरच त्या दृष्टीने स्टुडंट पोर्टल अपडेट होणार आहे असे समजते. धन्यवाद.